राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून अखंड भारत नावाची संकल्पना मांडली जाते. 2047 पर्यंत संघाला आपल्या अखंड भारताचं स्वप्न पूर्ण करून दाखवायचं असं म्हटलं जातं. या अखंड भारताचा एक नकाशाही आपण संघ कार्यालयात किंवा इतर कार्यक्रमाच्या ठिकाणी पाहत असतो. मात्र ही अखंड भारताची संकल्पना नक्की आहे तरी काय? ती नक्की कुणी सुरू केली आणि अखंड भारताचं स्वप्न खरंच खरं होऊ शकतं का? पाहूयात आजच्या साध सोपमध्ये. ब्रिटिशांनी भारतावर 200 वर्ष राज्य केल्यानंतर भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळालं. आज जो भारत आपण पाहतोय तो अनेक शतकांपूर्वी असा नव्हता. त्याचं आकारमान हे आतापेक्षा फार मोठं होतं. आज आपले शेजारी असणारे अनेक देश हे भारताचाच भाग होते असं मानलं जातं. मात्र नंतर हळूहळू हे प्रांत वेगळे देश म्हणून अस्तित्वात आले. इंग्रजांच्या राजवटीमध्ये भारताचे सर्वाधिक वेळा विभाजन झालं असं सांगितलं जातं. पुराणांनुसार पृथ्वीवर वेगवेगळे द्वीप होते. त्यांच्या मध्यभागी जम्बूद्वीप होतं. त्याचे 9 खंड होते. या 8 खंडांमधील नाभी खंडाला नंतर अजानब खंड आणि त्यानंतर भारतवर्ष या नावानं संबोधलं जाऊ लागलं. प्राचीन काळी भारताच्या सीमा इराण, अफगाणिस्तानमधील हिंदूकुश पर्वतांपासून अरुणाचलपर्यंत आणि काश्मीरपासून श्रीलंका, म्यानमार, थायलंड आणि इंडोनेशियापर्यंत होत्या असं म्हटलं जातं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेपासूनच अखंड भारताची संकल्पना मांडली गेली. जेव्हा स्वतंत्र पाकिस्तानची मागणी पुढे आली तेव्हा असा वेगळा पाकिस्तान अस्तित्वात येईल का याबाबत स्पष्टता नव्हती. 1947 साली संघाची प्रतिज्ञा बदलली आणि हिंदू राष्ट्राऐवजी सर्वांगीण उन्नती असा बदल करण्यात आला. संघाचे दुसरे सर्वोच्च नेते आणि माजी सरसंघचालक माधवराव सदाशिवराव गोळवळकर गुरुजींच्या मते हिंदू राष्ट्र ही साम्राज्यवादी संकल्पना नसून ती केवळ आर्थिक, सामाजिक आणि ऐतिहासिक संकल्पना आहे. गोळवळकरांनी त्यांच्या बंच ऑफ थॉट्स पान क्रमांक 16-17 म्हटलंय की हिंदू समाज हा एका बाजूला अमेरिका आणि दुसऱ्या बाजूला चीन, जपान, कंबोडिया, मलाय, सियाम, इंडोनेशिया, मंगोलिया, दक्षिण पूर्व आशियातील देश ते सायबेरियापर्यंत पसरलाय. अखंड भारत या संकल्पने सध्याच्या भारत तसेच पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, ब्रह्मदेश, अफगाणिस्तान, भूतान, तिबेट, श्रीलंका इत्यादी देशांचा समावेश होतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं अखंड भारताचं एकत्रीकरण करणं हे एक उद्दिष्ट आहे. 14 ऑगस्ट हा दिवस अखंड भारत दिन म्हणून संघात साजरा केला जातो. कारण 14 ऑगस्टलाच पाकिस्तान अस्तित्वात आला आणि नंतर पाकिस्तानापासून बांगलादेश वेगळा झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अभ्यास करणारे पत्रकार आनंद शुक्ल यांच्या मते संघ आणि समाजातील मोठा वर्ग आजही असं मानतो की 14 ऑगस्ट रोजी भारत म्हणून जो भूभाग होता तो खऱ्या अर्थानं अखंड भारत होता आणि तो सांस्कृतिक सीमेच्या आत पुन्हा परतायला पाहिजे. तर अशी आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखंड भारताची संकल्पना. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी टिवडी मराठी या आमच्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.